दरम्यान घटनास्थळी जाऊन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी. निराभिमा नदी जोड प्रकल्पाच्या भूमिगत टनेलचं काम सुरू असलेल्या ठिकाणी अपघात होऊन 8 मजुरांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ज्या ठिकाणी घडली आहे त्याच ठिकाणी आता आपण आहोत. या भूमिगत टनेलमध्ये क्रेनची वायर तुटल्यानं हा अपघात झाला आणि ही जी क्रेन मजुरांना वरती आणत होती ती या खड्ड्यामध्ये पडलेली आणि याच ठिकाणी या 8 मजुरांचा मृत्यू झाला. 180 फूट खोल साधारणतः हा टनेल किंवा बोगदा आहे आणि याच्या खाली दोन्ही बाजूला पुन्हा टनेल खोदण्यात आलेले आहेत आणि या टनेल खोदण्याचंच काम हे मजूर करत होते. या बोगद्यातून क्रेननी वर येत असताना क्रेनची वायर रोप तुटला आणि जवळपास वरून पूर्ण 180 फूट खोल या खड्ड्यामध्ये ही क्रेन पडली आणि 8 मजुरांचा मृत्यू झाला. आणि ही जाळीची जी क्रेन आहे ती तुटली आणि खाली पडलेली होती. क्रेनचा जो वायर रोप आहे तो तुटला. इथल्या प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार तो जो ऑपरेटर होता तो नवीन होता, त्याला जास्त माहीत नव्हती, त्याच्या चुकीमुळं हा अपघात घडलेला आहे. आणि ही जी क्रेन आहे ती वरती त्या पिलर जो आहे त्याला धडकली आणि वायर रोप तुटून थेट हा जो पिंजरा आहे तो खाली या खड्ड्यामध्ये कोसळलेला. एकूणच या ठिकाणी या अपघातानंतर जी माहिती समोर येते त्यानुसार या कामाच्या ठिकाणी मजुरांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना नव्हत्या किंवा पुरेशी खबरदारी घेतली जात नव्हती आणि अशाच पद्धतीची ढिसाळ सुरक्षा व्यवस्था या प्रकल्पाच्या कामावर दिसते तसा आरोप स्थानिकांनी केलेला आहे आणि हेच महत्त्वाचं कारण या अपघातामागं दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडपूरचा नितीन पाटणकर, झी मीडिया, भिगवण, पुणे.